मित्रांनो बघा, थंबनेल मध्ये पाहिल्याप्रमाणे आपला जो फार्म आहे कुक्कुटपालनाचा असो किंवा शेळी पालनाचा असो, सहसा कुक्कुटपालनाच्या फार्मला नियम असा आहे की तुमच्या गावापासून 500 मीटरच्या अंतरावर असावा. आता काही जण म्हणत असतील, सर गावापासून 500 मीटरच्या अंतरावरती हा नियम का? त्याच्यामागे कारण अशी आहेत की आपण जो कुक्कुटपालनाचा फार्म करत असतो त्याचा येत असतो थोडासा स्मेल, वास, आणि हा आलेला वासाचा परिणाम गावावरती होऊ नये म्हणून काही नियम बनवलेले आहेत की 500 मीटरपेक्षा दूर असावा. मग आता मुद्दा येतो की वास का येतो. आता बघा, दिवसभर आपल्या शेडच्या आतमध्ये आपल्या कोंबड्या असतात रात्रभर समजा, आणि मग आपण काय करतो, रात्रीचे ते कोंबड्या आहेत ते दिवसभर अशा मोकळ्या पटांगणामध्ये सोडतो. आता हे झालं गावरांच्या बाबतीत. गावरांचे तेवढं काही विष्ठा जास्त पडत नाही, पडली तरी तिचा तेवढा वास येत नाही. आपण फार्म झाडून झुडून काढून मेंटेन करत असतो. परंतु लेयर आणि ब्रॉयलरच्या बाबतीत काय असतं, ते खाद्य खूप जास्त खातात आणि हा जास्त खाल्लेल्या खाद्याची विष्ठा पण तेवढ्या प्रमाणात पडत असते आणि या विष्ठेमधून येत असतात गॅसेस, वेगवेगळे गॅसेस असतात, ह्याच्यामुळे येत असतो वास. आणि हा वास गावकऱ्यांना बाधा देत असतो. म्हणजे जनरली गावामध्ये असा प्रकार होऊच नाही म्हणून त्याला 500 मीटरची मर्यादा असते. दुसरी महत्वाची गोष्ट असते, गावामध्ये असतात मांजरी, मुंगस असे उपद्रव देणारे प्राणी. आता उपद्रव कशामुळे म्हणतोय, कुक्कुटपालनामध्ये याचा उपद्रव आहे, गावाच्या दृष्टिकोनातून ते चांगले आहेत. मोकाट कुत्रे, बोके, मांजरी, रानबोका किंवा मांजर जी असते ती, आणि मुंगूस. मुंगूस तर कोंबड्यांचा कर्दन काळ. एक मुंगूस जर समजा तुमच्या फार्मच्या आतमध्ये जर घुसलं चुकून टुकून, तर 25 कोंबड्याचे मुंडके मोडल्याशिवाय ते जात नाही. आणि बघू बघूस तर तुम्ही तुमच्या पलीकडच्या धुऱ्यावरून वापस तुमच्या फार्ममध्ये येईपर्यंत 25 तरी कोंबड्या जातात. हा मुंगसाचा प्रकार होतो. ज्यावेळेस तुम्ही गावापासून फार दूर अंतरावर करता त्यावेळेला तुम्हाला सहसा अडचण येत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, फार्म ज्यावेळेस करायला, ठीक आहे अंतर तर गरजेचं आहे, एक जनावर असं तयार करायचं तुमच्या फार्ममध्ये, इकडे जुल्या जुलिका इकडे इकडे एक जनावर असं तयार करायचं की जे तुमच्या कोंबड्यामध्ये आणि तुमच्या पशी एकदम पदशीर राहिलं पाहिजे. माझी जुली आणि ही काय माहिती का, कोंबड्यामध्ये राहते, तुमच्या शेळ्यामध्ये राहते, सगळीकडे राहते. जुलीला काहीच प्रॉब्लेम नाहीये कारण ती रखवालदारी केल्यासारखी. त्यांना कोंबड्याला प्रॉब्लेम आहे, सवय लागल्याच्या नंतर दोन्हीला काही प्रॉब्लेम नाही. कुत्र्याच्या फार्ममध्ये असण्यानं तुमच्या बाहेरचा रानभोक्या, मांजर किंवा तुमच्याकडे जे काही मुंगसा असतात ते येणार नाहीत. काही जण म्हणते, सर आपण काय करू, खालून जरासा कोबा करू, आपण जाळी चांगल्या प्रकारची वापरू, आपण मुर्गा नेट थोडीशी मोठी स्ट्रॉंग करू, शेडच्या आतमध्ये आपण पूर्ण पॅकिंग करू. भाऊ तुम्ही किती जरी केलं, मुंगसाला घुसण्यासाठी जागा फार कमी लागते. आणि एकदा मुंगूस गेला की तुमचा कार्यक्रम झाला. 500-700 रुपयाची कोंबडी झाला ना, किती व्हायलंय तुम्ही मोजू शकणार नाही. तुमचं 10-15 हजाराचं नुकसान जाग्यावर होऊ शकते. म्हणून एक जनावर तयार करायचं हे असं. जुली हे भाई इकडे मया लावा जनावराला, जनावर तुमचं एका माणसाचं काम करून जाते. ठीक आहे, हा मुद्दा आहे. म्हणून इथं जर कुत्री असली, कोंबडी एवढा सतर्क प्राणी आहे मित्रांनो, एवढा सतर्क प्राणी आहे. तुमच्या परिसरामध्ये जरी मुंगुसन रानबोके आले का, सगळे नर ओरडतात, माद्या त्यांना सपोर्ट करतात. तुम्ही 200-400 मीटर अंतरावर जरी असले तरी तुमच्या कोंबड्यांचा आवाज इतका जोरात येतो, इवन तुमच्या फार्मच्या वरून सहज घार किंवा एखादा पक्षी जाऊ द्या, तुमच्या कोंबड्या तुम्हाला जागरूक करतात. म्हणून तो तुम्हाला अलर्ट करणार. आणि एक जरी कोंबडी भीतीच्या आवाजामध्ये ओरडली, कुत्री तुमची तात्काळ जागरूक होणार आणि तिचं लक्ष फक्त बाहेरचा कोण शत्रू याला याच्यावर असणार. म्हणजे तुमचं बोक्यापासून मुंगसापासून संरक्षण जर करायचं असेल तर एक कुत्री तुमची. आणि मग कुत्री पाळतायच तर एखादी रजिस्टर्ड किंवा चांगली ब्रीड वापरा, जर्मन शेफर्ड, डाबरमॅन, लॅब्राडोर, जेणेकरून उद्या तुमच्या व्यवसायामध्ये त्याची पिल्ले वगैरे झाली तर तुमच्या मित्रपरिवाराला ते 2 पैसे तुम्हाला हातभार लागेल फार्ममध्ये. एक चांगलं जातवान कुत्रं पाळा, मला हे म्हणायचंय. गावरांचे कसं किंमत होणार नाही. मादी पाळली, आता उदाहरणार्थ ही माझी जुली मादी आहे, आता ही पोटोशी आहे, उद्या किती नाही म्हणलं 5-7 पिल्ले देणार. 1-2 पैसे मला त्या गोष्टीतून पण मिळू शकतात. हे बघा, जीव लावा जनावराला, खाऊ पिऊ घाला चांगलं. जनावर मुख जनावरण माती तुमचे उपकार कवच ठेवून घेत नाही. मातीला तुम्ही जीव लावा, मशागत करा, 2 दाणे पेरा, तुम्हाला भरभरून त्या ठिकाणी धान्य देते. कसं आहे, या कोंबड्याला तुम्ही खाला टाका, जीव लावा, हे करा, कोंबड्या कटाळूस तर अंडे देतात. आता हे जनावर त्यांना काय लागतं, तुमच्याकडे मार्केटचा भाजीपाला हे जे आहे ते आणून तुम्ही तेच टाका. आज आम्ही गोबी आणली, इथं रोडवरती कोणीतरी गोबी काटल्याच्या नंतर ते पाणी छाटून टाकले होते. थैलीवर रुपया लागला का, नाही लागला, आणून टाकली. टाकल्याच्या नंतर हे बघा, आता ह्या गोबीचं धसकट सगळं खाऊन घेतलं ना, काय राहिलं, काहीच नाही. तुम्ही जीव लावून करा, लाज बाळगू नका व्यवसायाची, आणि व्यवस्थित आस्थेनं, निष्ठेनं आणि कष्टानं जर केलं ना मित्रांनो, तुम्हाला मला नाही वाटत काही कमी पडेल व्यवसायामध्ये. आणि बारकावे सांगण्यासाठी तर मी आहे ना. लीगल गोष्टी, बारकावे, खाद्य, रोगराई, अडचणी, सरकारी योजना, बाकीच्या गोष्टीसाठी आपलं चॅनल आहे, भरपूर व्हिडिओ बनवलेत. एवढे जरी बघितले तरी तुम्हाला सगळ्या गोष्टीची माहिती होऊन जाईल. गोष्टी महत्वाच्या आहेत. गावाशेजारी जर असलं तर त्याचे दुष्परिणाम काय असू शकतात,
रस्त्याच्या कडेला जर असेल आणि गावाचा मुख्य रस्ता किंवा वाहनं जर येत असतील, वाहनांच्या आवाजानं रहदारीनं ह्या पक्ष्यावरती परिणाम होत असतो. ह्या पक्ष्यांच्या काय होतं, स्ट्रेस येत असतो. स्ट्रेसमध्ये आल्याच्या नंतर कोंबड्याच्या अंड्यावर परिणाम होतो, काही कोंबड्यांच्या वाढीवर पण परिणाम होऊ शकतो. त्याच्यामुळं गावाच्या शेजारची कलकल आणि ह्या सगळ्या गोष्टी. दुसरा मुद्दा असतो, आपल्या गावातली खेडी ही स्वयंपूर्ण आहेत पहिल्यापासून, तर त्याच्यामुळं रामायण, महाभारत, पारायण ज्ञानेश्वरीचं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम गावामध्ये होतात, ह्या कार्यक्रमाच्या आवाजाचा आपल्या फार्मवर परिणाम 100% होऊ शकतो. हे कुकुट पक्षी आहेत, त्यांना जर समजा सडनली रोजच्या वातावरणापेक्षा काहीतरी भस्कन जर आवाज आला, एखादा ट्रक गेला, ट्रकचा हॉर्न आला, जोरात पॉम्प कोण आवाज आला, सगळ्या कोंबड्या दचकू शकतात. हायपर टेन्शन मधून एखाद्याला अटॅक सुद्धा येऊ शकतो, जनावरांना पक्ष्यांना सुद्धा अटॅक येतात. मग ही गोष्ट होऊ शकते. म्हणून जनावर स्ट्रेसमध्ये येऊ शकते. स्ट्रेसमध्ये आल्याच्या नंतर वाढ, विकास आणि अंड्यावरती 100% परिणाम होतो. दुसरी महत्वाची गोष्ट असते की आपल्या गावाच्या शेजारी ज्यावेळेस असेल त्यावेळेस आपल्या फार्मवरती लोकांची रहदारी वाढते. म्हणजे कोणी बी उठलं सुटलं फार्मवर येणार, आतमध्ये जाणार, बघून येणार. तुमच्या पायाच्या चपलांनी आणि बुटांनी बाहेरची भरपूर ठिकाणची धूळ आणि ते सगळं काही इन्फेक्शन घेऊन आलेले असतात. हे घेऊन आलेलं इन्फेक्शन फार्ममध्ये जर आलं कोंबडीला काय, हो कोंबडी खूप नाजूक पक्षी आहे, बाहेरचं इन्फेक्शन आल्याच्यानंतर बाधित होऊन आख्याला आखा फार्म बंद पडायला काही वेळ लागणार नाही. म्हणून मी मागे सांगितल्याप्रमाणे तुमच्या गेटवरती चुन्याचं चादर किंवा आथरण तर असायला पाहिजे. जनरली समजा तुम्ही आठवड्यातून एखाद्या वेळेस 15 दिवस एक वेळेस करा, परंतु बाहेरच्या लोकांना सडनली जास्त येऊ देऊ नका. मी तुम्हाला मागे पण सांगितलं, डॉक्टरला बी आल्याच्या नंतर आपली शेळी फार्मच्या बाहेर आणायची, कारण डॉक्टर सगळे रोगीट जनावर तपासून आलेले असते ना, बरोबर आहे का? तुमच्याकडे भेटायला येणारा एखादा माणूस तो बी 5-25 फार्म मोरून जाऊन आलेला असतो. बाकी हा महत्वाचा वाटला की आपला फार्म गावापासून बाहेर असावा. भाऊ की असो किंवा अजून कोणी असो, गावामध्ये तुमच्या जळावृत्तीचे बरेच लोक असतात, त्यांच्यापासून पण तुमचा फार्म दूर राहील, नजरेच्या आड राहिलेलं म्हणतात ना, आपलंच असतं पण मांडी आड करून खावं लागते, जुने लोक म्हणतात बघा, तशातला प्रकार आहे. आपलाच फार्म आहे, जरासा लांब करा, मांडी आड करून खा. तेच गावाच्या शेजारी असेल तर रोजच लोक येऊन तुमच्या कोंबड्या बघतील. काही काही कोंबड्या लोकांच्या नजरेच्या धसकीनं मरत्या, बरोबर आहे का? त्याच्यामुळे बाबा लांब असलेला बरा. दुसरी गोष्ट, तुम्हाला तुमच्या गरजेनुसार त्या ठिकाणी स्पेस तयार करता येत असतो. आपला हा आता 100x 1600 कंपाऊंड आहे, 500 कोंबड्या मस्त राहतात, शेड पण पाहिजे तसा बनवता येतो, झाडाची पण लागवड भरपूर करता येते. झाला आता आपला शेवगा आणि शेवरी, आता इकडे बघा, हे बघा इथलचे आपले शेवगे. शेवगा आपण लागवड केलेला आता 7 महिन्यापूर्वी. शेवगा शेंगा लागल्यात, आम्ही शेंगा खालो त्याच्या मस्त हातगा, इकडचा शेवगा, इकडची शेवरी, सगळं कंपाऊंड मिळून मस्त झालं ना. 4-6 महिन्या झाडं भरभरवर जातात, सावली होते, सगळ्या गोष्टी होतात. सांगायचं तात्पर्य एवढं, कुक्कुटपालन शेळीपालन हे गावापासून थोडंसं दूर करा. शासनाच्या नियमामध्ये पण बसाल आणि दुसरी महत्वाची गोष्ट, काही अडचणी पण येणार नाही. थोड्याफार अडचणी आल्या तर त्या तुम्हाला दूर करता येणार. बाकी माझा फार्म, माझे व्हिडिओ, माझं चॅनल तुमच्यासाठीच आहेत, तुम्ही कधीही हे करू शकता. आता जसं नागपूरवरून भाऊ आलेले आहेत, त्याच्यानंतर अमरावतीहून सॉरी यवतमाळहून आलेला आहे भोये, हे परभणीचे आमचे दोघं जण यासर भाई, आणि त्या ठिकाणी दोघं जण येतात रोज. तुम्हाला पण माहिती आहे का, बिनधास्त या, काही प्रॉब्लेम नाहीये, सगळ्या गोष्टी अनुभवातून शिकता येतील. आपला घरचा फार्म समजून यायचं, काय करा वाटलं करायचं, माहिती घ्यायची, सगळ्या गोष्टी करायच्या, माहिती घेऊन करा. व्यवसाय नवीन असतो आपल्यासाठी, ती दुनिया आपल्याला माहीत नसते, म्हणून ही प्रॉपर माहिती घेऊन सगळं काही करायचं, बरोबर आहे? बाकी तळमळीनं सांगायला मी आहे, तळमळीनं तुम्ही अभ्यासा, सगळ्या गोष्टी करा, व्यवस्थित करा. मला एवढंच सांगायचं, कुक्कुटपालन असो किंवा शेळीपालन असो, ठीक आहे? महत्वाचा व्हिडिओ वाटला, गावापासून दूर का करावा माझ्या भाषेत सांगायचा प्रयत्न केला. याच्यापेक्षा माहिती जर अजून तुम्हाला काय असेल तर कमेंट करून पाठवा, आणि कसा वाटला एवढं लिहून पाठवा. मित्रपरिवाराला शेअर करा, कारण तुम्ही आवडीनं बघताय. धन्यवाद.